नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे ए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीचं सोमवारी प्रेडिक्शन सोबतच डिस्कस करणार आहोत की पुढचा वीक निफ्टीसाठी कसा राहील म्हणजे निफ्टी, निफ्टी वरती राहील की खाली राहील सर्व चार्टिंग वर बघणार आहोत टेक्निकल अनालिसिस करून दिवाळीचा वीक आहे हा तर तुमची दिवाळी गोड होणार की तुमच्या दिवाळीत फटाके फुटणार आहे तुमच्या स्टॉक सोबत तुमच्या निफ्टी आणि ऑप्शन ट्रेडिंग सोबत हे सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वळूया मेन कडे तत्पूर्वी काही महत्वाच्या लिंक्स आहे ज्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप करू शकता चला वळूया व्हिडिओकडे आता आपण आलेलो आहे निफ्टी फिफ्टीच्या वन डे च्या टाइम फ्रेमवर कॅन्डल स्टिक चार्ट आहे मागच्या वेळेस मी जे प्रेडिक्शन केलं होतं ते बरोबर ठरलेलं आहे हा जो निफ्टीचा लो आहे तो सोळा हजार नऊशे पन्नासच्या आसपास गेलेला आहे आणि मी त्यावेळेस प्रेडिक्शन केलेलं सोळा सोळा हजार आठशेचं केलेलं ओके टॉप साइडचं पण प्रेडिक्शन केलं त्याला पण टच करून ही कॅन्डल खाली आलेली आहे आता लास्ट टाइम म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी ही गॅप अप ओपन झालेली आहे पण गॅप अप ओपन झाली कशासाठी झाली असेल इथे ज्यांनी ज्यांनी तर याचे दोन प्रेडिक्शन होऊ शकतात एक इथे जे बायर आहे त्यांना हाय पॉइंटवर सेल करायचंय से, म्हणजे प्रॉफिट कमवायचं आहे म्हणून गॅपअप ओपन झाला आणि गॅपअप ओपन होऊन तो टिकला नाही त्यांनी सेल के लिए नंतर मार्केट खाली पडलं किंवा इथे जे सेलर्स आहे या ठिकाणचे जे सेलर्स आहे ते ट्रॅप मध्ये फसले आणि वरती गॅपअप ओपन झालेला आहे आता सोमवारी काय होऊ शकतं सोमवारी सोमवार ते पुढच्या शुक्रवारची रेंज काढण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकतो पुन्हा तीच रेंज आहे ती कारण की या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट दिसतोय ओके मी सपोर्ट ड्रॉ करतो आता पुढच्या आठवड्यासाठी निफ्टीची जी रेंज राहील ती या तीन रेंजमध्ये खेळत राहील जसं की गॅपअप ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे इथे या ठिकाणी एक सपोर्ट बनतोय हा सपोर्ट तसाच पुढे कंटिन्यू होईल ओके हा सपोर्ट पुढे जर कंटिन्यू होत असेल तर सतरा हजार एकशे सत्तर हा तुमचा सपोर्ट राहील इथून जे सपोर्ट गेला आता ही ट्रेंड लाईन जी ब्रेक झालेली ती वरती गेलेली बरोबर मग पुन्हा सपोर्ट घेण्यासाठी सतरा हजार एकशे सत्तरच्या आसपास त्याला या ट्रेंड झोन मध्ये यावं लागणार आहे सतरा हजार एकशे सत्तर ते सतरा हजार एकशे पंच्याऐंशी ओके इथून वरती जाईल जर हा सपोर्ट तुटला तर इथून खाली जाईल आणि खाली कुठपर्यंत जाईल सोळा हजार नऊशे तीस मध्ये या तिन्ही कंडिशन ज्या दिलेल्या जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर ओके जर गॅप ओपन होत असेल तर काय होणार आहे जर गॅप ओपन होत असेल तर गॅपअप वरच्या साईडला ओपन होईल इथे सपोर्ट घेईन आणि पुन्हा वरती जाईल वरच्या साईडला ओपन होईल इथे इत सपोर्ट घेईन पुन्हा वरती जाईल ओके जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर गॅप डाऊन जवळपास सोळा हजार नऊशे तीसच्या आसपास सपोर्ट घेईन आणि पुन्हा वरती जाईल तर ही आठवड्यासाठी रेंज झाली आता आपण बघूया की इंट्राडे साठी तुम्हाला काय करता येईल इंट्राडे साठी काय उपाय आहे इंट्राडे साठी ही वन डे ची टाइम फ्रेम जी आहे मी कन्वर्ट करतोय पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मला निफ्टी दिसते या ठिकाणी अप ओपन झालेली आहे गॅप अप ओपन झाल्यावर तिचा ट्रेंड कुठला राहिलेला आहे ऑब्विसली डाउन डाऊन ट्रेंड आपल्याला दिसतोय या प्रकारे पो इथे आपण बघू शकता की हा जो ट्रेंड आहे कम्प्लिटली डाऊन ट्रेंड आहे ओके हा जो डाउन ट्रेंड आहे त्याच्यावरची खूप चांगली ट्रिक तुम्हाला सापडली सापडलेली आहे ते मी इथे सांगतो तुम्हाला जर असं एक चॅनल पॅटर्न फॉर्म होत असेल तर सर्वप्रथम आपण काय करायचं सर्वप्रथम आपण एक मस्तपैकी एक ट्रेंड लाईन काढून घ्यायची ही ट्रेंड लाईन बरोबर आहे हिला अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन काढून घ्यायची पुन्हा ओके ही ट्रेंड लाईन मध्ये काय झालं की तुमचं हे चॅनल अशा प्रकारे फ्लो होतंय सरळ सरळ दिसतंय बरोबर अशा प्रकारे दिसतंय जर याच्यावरती गेलं तर याचा अर्थ काय हा चॅनल ब्रेक झाला इथे पुन्हा सपोर्ट घ्यायला येईल कसा हे बघा हा चॅनल ब्रेक झाला इथे पुन्हा सपोर्ट घ्यायला येईल पुन्हा वरच्या साईडला जाईल जर खालच्या दिशेने ब्रेकआउट झालं तर काय होईल असं ब्रेकआउट होईल पुन्हा रेजिस्टन्स घेईल आणि पुन्हा खालच्या साईडला जाईल अशा दोन पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकतात मग या पॉसिबिलिटीचा आपल्याला जर स्टॉप लॉस आपला टार्गेट किंवा आपल्याला इंट्राडे मध्ये एंट्री करायची असली तर काय करता येईल हे मी सांगणार आहे हा जो चॅनल काढलेला आहे याला डुप्लिकेट करायचं हा जो चॅनल काढलेला आहे हा जो दिसतोय याला डुप्लिकेट करायचं ओके याला डिलीट करतो हे डिलीट झालं या चॅनलला डुप्लिकेट करायचंय डुप्लिकेट करण्यासाठी याच्यावर जायचं आणि याला काय करायचं क्लोन म्हणायचं क्लोन ड्रॉइंग क्लोन ड्रॉइंग अशी निघली माऊस पिरवरावर साईडला येतो याच्या सगळ्यात खालच्या साईडला तुम्हाला हे ड्रॉइंग लावायची कशी जी वरची रेष त्यातली एक रेष मॅच झाली पाहिजे ओके या ज्या लाईनचे एकमेकावर आल्या पाहिजे ओके आता या ठिकाणी बघा खालच्या साईडचं तुम्हाला ऑटोमॅटिकली रेंज भेटली रेंज कशी भेटली जर इन केस इन केस तुमचा जर ब्रेकआउट खालच्या साईडनी झाला तर तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला तुमची पुट विकत घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंग पुटच्या साईडनी घेऊ शकता इथे तुमचा काय राहील इथे राहील तुमचा बाईंग पॉइंट राहील सोबतच स्टॉप लॉस सुद्धा राहील आणि या ठिकाणी हे जे चॅनल आहे इथे तुमचं टार्गेट राहील सिमिलर गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा करायची जर मार्केट वरच्या साईडला गेलं जर मार्केट वरच्या साईडला गेलं तर काय पुन्हा याला आपण क्लोन करूया क्लोन केल्यानंतर पुन्हा जसेच तसे आणि एक लाईन मॅच करायची वरच्या साईडला ओके आणि या ठिकाणी ओके या ठिकाणी जर आता मार्केट वरती गेलं तर ऑबियसली तुम्ही समजू शकता याला थोडस सा पुढं सरकं तुम्ही मार्केट जर पुढे गेलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट अशा प्रकारे मूव्ह होईल ओके अशा प्रकारे जर साइडवेज राहिलं डाउन ट्रेंड राहिलं तरी तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट काढू शकता आणि ब्रेकआउट झालं तर ऑब्वियसली या या मेथडने काय होतं की तुम्हाला तुमचे स्टॉप लॉस आहे टार्गेट आहे लवकरात लवकर भेटता तर निफ्टी कुठल्याही दिशेने जाऊ द्या तुम्हाला पुढच्या वीकसाठी हे चॅनल असं तुमच्या स्वतःच्या मनाने ड्रॉ करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा मित्रांनो आता सोमवारसाठी काय रेंज राहील याच्यासाठी मी आणखी एक चॅनल डॉ करणार आहे या वरना तुम्हाला काय दिसतं या चार्ट वरन चार्ट असं दिसतं की चार्ट बऱ्याच वेळा साईडवेज मध्ये राहिला आणि नंतर डाऊन ट्रेंड गेला ओके जवळपास दीड वाजेनंतर तो दीड नंतर तो, तो डाऊन ट्रेंड गेला आता हे चॅनल कसं बनेल तर या ठिकाणी बघू शकता एक सप्लाय आणि डिमांड झोन क्रिएट झालेला आहे हा जो झोन आहे किंवा हे जे चॅनल आहे या चॅनलचा ब्रेकआउट मिळाल्यानंतर त्याच्यानंतर चॅनलचा ब्रेकआउट मिळाल्यानंतर निफ्टी खाली गेलेली आहे तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा ट्रेडिंग कराल तर हा तुमचा रेजिस्टन्स झोन आणि याला जर ब्रेक करून वरती गेला तर हा तुमचा सपोर्ट झोन होऊ शकतो सतरा हजार तीनशे ते सतरा हजार सतरा हजार दोनशे अडुसष्ट ही त्याची रेंज आहे हे झालं निफ्टीसाठी आता बघूया बँक निफ्टी आता आपण आलो आहे बँक निफ्टीवर बँक निफ्टीचा हा चार्ट आहे बँक निफ्टी सुद्धा गॅप अप ओपन झाली निफ्टी प्रमाणेच ती बिहेव्ह करत असते परंतु तुमच्या एक गोष्ट चार्ट बघून लक्षात येते का वाटलं तर व्हिडिओ दोन मिनिट स्किप करा किंवा या ठिकाणीच ठेवा पॉज करा तुमच्या चार्ट बघून एक गोष्ट लक्षात येते का आत्ताच ती गोष्ट तुमच्या डोळ्या समोरून गेलेली आहे चार्ट ओळखायला शिकला तर तुम्ही भरपूर काही ओळखू शकता इझिली ट्रेड करू शकता ओके आता हा जो पॅटर्न फॉर्म झालेला आहे निफ्टी तो चायनल, चायनल हा निफ्टीत ऑलरेडी फॉर्म झालेला आहे या ठिकाणी दिसतंय मी जे म्हटलं चॅनल चॅनल हे बघा थोडंसं मी याला एक्सपांड केलं ही निफ्टी फिफ्टी वर का ही निफ्टी फिफ्टी आहे निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारे हा चॅनल फॉर्म झालेला आहे म्हणजे काय की ही साइडवेज राहिलेली अप्स अँड डाऊन आलेले थोडे पण ही वेज राहिलेली आहे एकंदरीत पण जर वेज राहिलेली आहे बँक निफ्टी मध्ये काय वेगळं होतंय बँक निफ्टीमध्ये काहीच वेगळं होत नाही बँक निफ्टीमध्ये आपण एक चॅनल ड्रॉ करू शकतोय हो ड्रॉ करू शकतो या ठिकाणी याचा हायर पॉइंट घेतला ओके हायर पॉइंट आणि याचा तिरप झालाय का थोडा ओके याला हायर पॉइंट सहित हा पण घेऊया ओके म्हणजे चौक ओके आता आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे जे पूर्ण बँक निफ्टीचं फॉर्मेशन झालेलं आहे हे चॅनल पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे या ठिकाणी ब्रेकआउट दिला बरोबर या ठिकाणी ब्रेकआउट दिला पण डोजी दिसतोय का तुम्हाला हा डोजी दिसतोय मग डोजी मध्ये काय झालं की तिथून इंडिसिजन झालं रेजिस्टन्स पकडला आणि मार्केट पुन्हा खाली आलं आणि मार्केट पुन्हा वरती चालू आहे होऊ शकतं की निफ्टी बँक निफ्टी बँक निफ्टी याच रेंजमध्ये खेळेल तर याच्यासाठी रेंज जी दिलेली आहे ती अप्पर रेंज आहे एकोणचाळीस हजार पाचशे वीस आही साजार जर, ते खाली रेंज आहे एकोणचाळीस हजार दोनशे सदोतीस या मध्ये खेळत आता जर बँक निफ्टी गॅपअप ओपन झाली किंवा गॅप डाऊन ओपन झाली ते एक काम करायचंय तुम्हाला सरळ सरळ तुमच्या ट्रेडिंग व्यू मध्ये जाऊन कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये या प्रकारचे डाऊन ट्रेंड आणि या प्रकारचे अप ट्रेंड तुम्हाला ड्रॉ करायचे जेणेकरून या या ट्रिकवर तुमचा फायदा होईल अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो मार्केट सध्या पडतंय आणि पडत्या मार्केटमध्ये कुठले शेअर घ्यायचे आणि ते शेअरच का घ्यायचे तेच का घ्यायचे हायली डिव्हिडंट पेइंग आणि रेग्युलर इन्कम वाले काही जे शेअर्स आहे त्याची माहिती त्याचे फंडामेंटल पॅरामीटर्स मी एका कोर्समध्ये दिलेले एकशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे घेतल्यानंतर तुमच्या जीमेल वर तो ऍक्टिव्हेट होईल धन्यवाद